नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज श्रावण कृष्ण षष्ठी शके 1943 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. महानगरपालिकेतर्फे यंदा देखील गणेशोत्सवादरम्यान फिरती विसर्जन व्यवस्था. ट्रॅफिक वॉर्डनला अखेर आमदार संजय केळकर यांच्यामुळं मिळालं वर्षभराहून अधिकचं थकीत वेतन. आणि जिल्ह्यामध्ये काल 92,000+ अधिकांचं लसीकरण. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणेवार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे महानगरपालिकेनं यंदा देखील फिरती गणेश विसर्जन व्यवस्था केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण उत्सव साधेपणानं साजरे करण्यासंदर्भातच्या सूचनेनुसार नागरिकांनी गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यासाठी घराबाहेर पडू नये, तसंच त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी यंदा देखील शहरात प्रत्येक प्रभाग समितीमध्ये फिरती विसर्जन व्यवस्था निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्तांनी दिली. कोविडच्या अनुषंगानं यावर्षीही सर्व धर्मीय सण उत्सव तसंच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणानं साजरे करण्यात येत आहेत. यावर्षी देखील ठाण्यात गणेश विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना करीत असून त्यासाठी कृत्रिम तलावांसोबतच स्वीकृती केंद्र तयार करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे डिजी ठाणे या प्रणालीद्वारे देखील गणेश विसर्जनासाठी ऑनलाईन टाईम स्लॉट बुकिंग योजना देखील राबवण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका क्षेत्रातील गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी यंदाही फिरती विसर्जन व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. या व्यवस्थेच्या माध्यमातून ट्रॅक्टर किंवा जीपच्या मागे सिंटेक्स टाकीच्या माध्यमातून कृत्रिम विसर्जन व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. या ठिकाणी विसर्जनासाठी महानगरपालिकेतर्फे स्वयंसेवक नेमण्यात येणार आहेत, तसंच निर्माल्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र भाविकांना विसर्जनासाठीची आरती ही घरीच करावी लागल्यामुळं महानगरपालिकेनं तयार केलेल्या या फिरत्या विसर्जन व्यवस्थेअंतर्गत गणेशाचं कृत्रिम तलावामध्ये ज्याप्रमाणे विधिवत विसर्जन करण्यात येतं त्याच पद्धतीनं श्रींचं विसर्जन करण्यात येईल. महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभाग समितीमध्ये वाहनांद्वारे ही फिरती विसर्जन व्यवस्था तयार करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्तांनी दिली आहे. कामगार हॉस्पिटल ते इंदिरानगरपर्यंतच्या रस्त्याच्या कामात बाधित होणाऱ्या नागरिकांचं योग्य प्रकारे लवकरात लवकर पुनर्वसन करून अर्धवट स्थितीत असलेल्या रस्त्याचं काम तातडीनं पूर्ण करण्याबाबतच्या सूचना काल झालेल्या बैठकीत महापौर नरेश म्हस्के यांनी दिल्या. यामुळे या रस्त्याच्या कामास गती मिळणार असून नागरिकांनी वाहतूक कोंडीपासून मुक्तता होणार आहे. तसंच इंदिरानगर पाण्याच्या टाकीला जोडणाऱ्या पाईपलाईनचं देखील काम मार्गी लागणार असल्यानं या विभागातील पाणी समस्या सुटायला मदत होणार असल्याचे महापौरांनी यावेळी नमूद केलं. महानगरपालिका रस्ता मोहिमेअंतर्गत वागळी इस्टे विभागातील संत ज्ञानेश्वर नगर नाका ते इंदिरानगर नाक्यापर्यंतच्या रस्त्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. यापैकी ज्ञानेश्वर नगर नाका ते कामगार हॉस्पिटल नाक्यापर्यंतचं काम पूर्ण झालं असून उर्वरित रस्त्याचं काम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून महापौर दालनात स्थानिक नगरसेवक आणि अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली.
ज्ञानेश्वर नगर नाका ते इंदिरानगर नाकापर्यंतच्या रस्ता जोडणी करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे। यामध्ये काही नागरिकांचा पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला होता। याबाबत पालकमंत्र्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून बाधित होणाऱ्या व्यावसायिक गाळ्यांचं त्याच ठिकाणी पुनर्वसन करावं आणि निवासी नागरिकांना महानगरपालिकेच्या सदनिका उपलब्ध करून देण्याबाबत आदेश दिले आहेत। त्यानुसार या बैठकीत चर्चा करून हा रस्ता 30.5 मीटर रुंद करून बाधित नागरिकांना लवकरात लवकर घर उपलब्ध करून त्यांचं पुनर्वसन करण्याबाबत निर्णय महापौर नरेश म्हस्के यांनी घेतला आहे। इथली जलवाहिनी टाकण्याचं काम देखील पूर्ण करावं, जेणेकरून वागळी स्टेट विभागातील पाणी समस्या लवकरात लवकर दूर होईल असं देखील महापौरांनी यावेळी नमूद केलं। महानगरपालिकेच्या विकास कामासंदर्भात नागरिकांनी नेहमीच सहकार्य केलं आहे। या कामात बाधित होणाऱ्या नागरिकांनी महानगरपालिकेला सहकार्य करावं असं आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी केलं। ठाण्यातील वॉर्डन्सना अखेर आमदार संजय केळकर यांच्यामुळे वेतन मिळालं आहे। ठाण्यामध्ये ट्रॅफिक पोलिसांना मदत करण्यासाठी ट्रॅफिक वॉर्डन काम करतात। त्या ट्रॅफिक वॉर्डनचा जुलै 2019 ते ऑक्टोबर 2020 या काळातील पगार ठाणे महानगरपालिकेनं 1 वर्ष उलटून सुद्धा दिलेला नव्हता। ज्या कोरोना काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता हे ट्रॅफिक वॉर्डन नाक्यावर उभं राहून कोरोनाची पर्वा न करता काम करीत होते, या ट्रॅफिक वॉर्डनचा पगार महानगरपालिकेनं गेला 1 वर्ष थकवला असून हा पगार अडकवून ठेवण्याचं एकमेव कारण म्हणजे पालिकेत स्थायी समितीमध्ये चालणारी टक्केवारी हा एकच विषय हा पगार अडकवण्यामागे होता। हे सर्व वॉर्डन आमदार संजय केळकरांच्या संपर्कात आले आणि त्यांनी पाठपुरावा करून सर्वांच्या थकलेल्या पगाराचं 38 लाख रुपये मिळवून दिले आणि केळकरांमुळेच या वॉर्डन्सना वर्षभरापेक्षा अधिक काळाचं थकित वेतन मिळू शकलं। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वे पथ ठाणे 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाण्यात प्रथमच अकाउंटिंग म्युझियम ऑफ इंडिया उभारलं जाणार आहे। इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं सोमवारी KBP महाविद्यालयात याचं उद्घाटन होणार आहे अशी माहिती आदर्श विकास मंडळाचे अध्यक्ष सचिन मोरे यांनी दिली। ठाण्यात प्रथमच 44 फुटांची वॉल ऑफ अकाउंटन्सी तयार करण्यात आली आहे। या भिंतीवर अकाउंटन्सीचा प्रवास उलगडण्यात येणार आहे। इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचे अध्यक्ष CA निहार जंबुसारिया यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं या वॉलचं उद्घाटन होणार आहे, तर ICAI वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिलचे चेअरमन मनीष गाडिया हे प्रत्यक्षात ही या म्युझियमच्या उद्घाटनासाठी ठाण्यात येत आहेत। शहरामध्ये साथीचे आजार उद्भवू नयेत यासाठी महानगरपालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी प्रत्येक विभाग समिती अंतर्गत धूर औषध फवारणी करण्याचे आदेश दिल्यानंतर विविध ठिकाणी व्यापक प्रमाणात धूर आणि औषध फवारणी सुरू आहे। दरम्यान पाण्यामुळे साथीचे आजार पसरू नयेत यासाठी प्रत्यक्ष घरी जाऊन पाण्याची तपासणी करण्यात येत आहे। महानगरपालिका क्षेत्रामध्ये जुलै महिन्यामध्ये डेंग्यूचे संशयित रुग्णसंख्या 51 आणि निश्चित निदान केलेले 0 रुग्णसंख्या आहे,
तसंच मलेरियाचं जुलै 2021 फक्त 54 रुग्ण आढळून आले होते. आरोग्य विभागाच्या वतीनं शहरात गृह भेटी देऊन तपासणी करण्यात येत असून 43,343 घरांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 4,683 घरं दूषित आढळून आली. तसंच 62,103 कंटेनर्सची तपासणी केली असता त्यापैकी 4,911 कंटेनर दूषित आढळून आले. या सर्व दूषित कंटेनरमध्ये अळीनाशक टाकण्यात आली असून 971 कंटेनर्स रिकामे करण्यात आले आहेत. महानगरपालिका कार्यक्षेत्रात 90 हँडपंप, 10 ट्रॅक्टर्स, 6 ई रिक्षा, 8 बोलेरो वाहनांमार्फत 2 सत्रात 1,709 ठिकाणी औषध फवारणी आणि 40 धूर फवारणी हँड मशीनद्वारे 15,299 ठिकाणी धूर फवारणी करण्यात आली आहे. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून कोरोना काळात साथरोग रोखण्यासाठी फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आशा स्वयंसेविकांना मास्क, सॅनिटायझर आणि पल्स ऑक्सिमीटर इत्यादी वस्तूंचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमादरम्यान सर्व मान्यवरांनी कोरोना काळात आशा स्वयंसेविकांनी केलेल्या कामाचं कौतुक केलं. संभाव्य 3रा लाटेचा सामना करण्यासाठी या तिन्ही वस्तू स्वसंरक्षणासाठी उपयुक्त ठरणार असल्याचं देखील यावेळी सांगितलं. आशा स्वयंसेविकांनी कोरोना काळात काम करताना करण्यात आलेल्या अडचणी कथन करून प्रशासनानं केलेलं सहकार्य देखील विशद केलं. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत जिल्ह्यात काल 92,202 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. जिल्ह्यात आत्तापर्यंत 43,1,743 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. त्यापैकी 33,52,212 नागरिकांना पहिला डोस आहे, तर 12,49,531 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. काल लसीकरणाचे सुमारे 460 सत्र आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये शासकीय 301 तर खाजगी 159 लसीकरण केंद्रांचा समावेश होता. जिल्ह्यात काल कोरोनाचे 226 नवीन रुग्ण आढळले असून दिवसभरात 6 जणांचा मृत्यू झाला, तर आत्तापर्यंत 11,276 जण मृत्यू पावले. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 47 नवीन रुग्ण आढळले तर एकही मृत्यू झालेला नाही. आत्तापर्यंत 2,078 जणांचा कोरोनानं मृत्यू झालाय. कल्याण डोंबिवलीमध्ये 56 नवीन रुग्ण आढळले, मृत्यू काही झालेला नाही, तर आत्तापर्यंत 2,728 रुग्ण दबावले असून ठाणे ग्रामीणमध्ये 3 नवीन रुग्ण आढळले तर एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आत्तापर्यंत 1,214 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणे वार्ता .com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणेवार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणेवार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. महानगरपालिकेतर्फे यंदा देखील गणेशोत्सवादरम्यान फिरती विसर्जन व्यवस्था. ट्रॅफिक वॉर्डनला अखेर आमदार संजय केळकर यांच्यामुळं मिळालं वर्षभराहून अधिकचं थकित वेतन. आणि जिल्ह्यामध्ये काल 92,000 अधिकांचं लसीकरण. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.